मी हा स्टॉक बाय करतो आणि आता माझी अपेक्षा आहे हा स्टॉक जो मी स्टॉक बाय केला त्याची रियालिटी ही गोष्ट प्रत्येकासोबत घडते. जेव्हा आपण एखादा स्टॉक बाय करतो तेव्हा त्याची प्राईस वर न जाता अपेक्षेप्रमाणे प्राईस न वाढता तो स्टॉक खाली यायला सुरुवात होते, लॉस दिसायला लागतो. जेव्हा आपण सेल करतो आपल्याला वाटतं प्राईस आता खाली जाणार आहे तेव्हा मात्र त्याच्या अपोजिट प्राईस वर जायला सुरू होते. असं का होतं? ज्या लोकांनी माझा कोर्स जॉईन केला आहे त्या लोकांना बऱ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींची उत्तरं माहिती आहेत, त्यामुळं ते या सिच्युएशनला प्रॉपरली फेस करू शकतात. पण त्यांनासुद्धा अजून काही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे जे त्यांनाही वाटेल की हां अजून काहीतरी वेगळी व्हॅल्यू आपल्याला मिळते, थोडंसं नवीन इनपुट आपल्यालासुद्धा मिळतं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा, एक आणि एक कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यात आधी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करू ज्यामुळे तुम्हाला अजून समजण्यासाठी खूप सोपं जाईल. आता हायर हाय आणि हायर लोज काय असतात? एखादा स्टॉक वरच्या दिशेने जातोय, प्राईस त्याची वाढते, प्राईस कंटिन्युअसली वाढते, याचा अर्थ तो हायर हाय बनवत वर जातोय. आणि एखाद्या स्टॉकची प्राईस वरून खाली येते याचा अर्थ तो लोअर लो बनवत खाली येतोय. पण एक्झॅक्टली आपण त्याला कसं ओळखायचं हे थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आता मागे स्क्रीनवर तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतच असतील, त्यामुळे एखादा स्टॉक या लोकेशनला आहे, इथे आहे, इथे प्राईस असेल समजा 200 रुपये. 200 रुपयावरून हा स्टॉक वर जातो, प्राईस त्याची वाढते, पुन्हा तो करेक्ट होतो, खाली येतो, पुन्हा प्राईस वाढते, पुन्हा करेक्शन येतं, पुन्हा प्राईस वाढते, पुन्हा करेक्शन येतं. पण याच्यामध्ये एक गोष्ट असते, याला म्हटलं जातं हायर हाय, याला म्हटलं जातं हायर हाय आणि यालासुद्धा म्हटलं जातं हायर हाय. का? कारण या स्टॉकचा जो काही लो आहे याने याच्या लोला ब्रेक केलेलं नाही. हा लो आहे या लोपेक्षा मोठा आहे, याने सुद्धा ब्रेक केलेलं नाही, या लोला या लोने ब्रेक केलेलं नाही. म्हणजेच काय? जेव्हा हायला एखादा पुढचा हाय ब्रेक करून अजून एक मोठा हाय बनवतो तेव्हा त्याला हायर हाय म्हटलं जातं. आणि या हायला जेव्हा ब्रेक करून पुढचा एखादा हाय बनतो या हायला हायर हाय म्हटलं जातं. HHH. पण याच्या अपोजिट जेव्हा गोष्टी घडतात, एखादा स्टॉक आहे तो वरच्या दिशेने जात असेल आणि पुन्हा तो खाली येताना दिसेल, त्या केसमध्ये काय होईल? आता इकडे तुम्ही बघू शकता हा स्टॉक आहे तो वरून खाली येताना दिसतो, थोडा करेक्ट झाला पुन्हा खाली येतो, थोडा करेक्ट झाला पुन्हा खाली येतोय. याला म्हटलं जातं लोअर लो. का? कारण याचा जो लो आहे तो ब्रेक करून पुढचा लो बनला, म्हणजेच हा ऑलरेडी लोअर लो आहे, हा सुद्धा आहे लोअर लो आणि हा सुद्धा आहे लोअर लो. याचा जो काही हाय असेल तो ब्रेक झालेला नाही, इकडे याचा हाय ब्रेक झालेला नाही आणि हा हाय सुद्धा ब्रेक झालेला नाही. जो ब्रेक होतो तो आहे लो, म्हणूनच पुढचा जो लो बनतो तो लोअर लो बनतो, जो लोअर साईडला असेल. आता इथून मार्केट वर गेलं पुन्हा खाली आलं, हा असेल लोअर लो. पण याच्या दृष्टिकोनातून पुन्हा मार्केट खाली येतं, करेक्ट होतं, तेव्हा हा त्याच्यापेक्षा लोअर लो असेल. ॲक्च्युली याच्यासोबत जर कम्पेअर केलं किंवा याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर हा लोअर लो आहे. पण हा लोअर लो केव्हा बनेल? जेव्हा इथून मार्केट पुन्हा खाली येईल. जोपर्यंत मार्केट या लेवलपर्यंत आहे तोपर्यंत हाच लोअर लो कन्सिडर केला जाईल. पण ॲक्च्युली हे मल्टिपल लोअर लोज बनतात आणि जेव्हा मल्टिपल लोअर लोज बनतात तेव्हा मार्केट हे डाऊन ट्रेंडमध्ये असतं. आणि जेव्हा हायर हाय बनतात, जसं तुम्ही स्क्रीनवर बघत आहात, याला हायर हाय म्हटलं जातं आणि हा आहे अप ट्रेंड. अप ट्रेंड जो की प्राईजला वरच्या दिशेने घेऊन जातो, प्राईस वाढत वरच्या दिशेने जाते. आणि जेव्हा लोअर लोज बनतात तेव्हा डाऊन ट्रेंड सुरू होतो आणि डाऊन ट्रेंड हा इंडिकेट करतो प्राईस कंटिन्युअसली खाली येत आहे, ड्रॉप होत आहे. आता ही खूप बेसिक गोष्ट आहे जी कोर्समध्ये मी ऑलरेडी शिकवली आहे. आता आमचा ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स, याच्यामध्ये काय होतं, पूर्ण बेसिक लेवलपासून
कंप्लीट ॲडव्हान्स लेवलपर्यंत. म्हणजेच काय, कॅन्डल काय असते, प्राईस का वाढते, का कमी होते, सायकॉलॉजी काय असते, कशाप्रकारे आपला ट्रेडिंग सेटअप असायला हवा, कशाप्रकारे आपण ट्रेड बनवायचा असतो, बाय कधी करायचं, सेल कधी करायचं, आणि तेही ॲडव्हान्स पद्धतीनं ट्रेडिंग कसं करायचं, कॉमन लोक काय विचार करतात, कॉमन ट्रेडर कशाप्रकारे ट्रेड करतात, रिटेलर कशाप्रकारे फसतो, आपण काय करायचं नाही, हे सगळं तुम्हाला त्या कोर्समधून कळतं ॲडव्हान्स पद्धतीनं. आणि जेव्हा आपण ॲडव्हान्स म्हणतो ना, तर ॲडव्हान्स जिथे शिकवलं जातं तिथं बेसिक शिकवलं जात नाही. पण आपल्या कोर्सची ब्युटी हीच आहे की बेसिकपासून एकदम ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. त्यासोबतच 6 महिने माझा तुम्हाला सपोर्ट मिळतो. कोणतीही शंका असेल तर तुम्ही ती माझ्याशी डिस्कस करू शकता. आता जेव्हा हायर हाय आणि लोअर लो आपण प्रॅक्टिकली बघतो तेव्हा काय होतं, पुढे हळूहळू मी त्या कन्सेप्टमध्ये येणार आहे. तुम्हाला समजेल तुमचा लॉस का होतोय. मला माहिती आहे तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की लॉस का होतो, मार्केट अपोजिट डायरेक्शनला का जातं, त्यासाठी बेसिक क्लिअर झालं. आता मी एक चार्ट ओपन करतोय ज्याचं नाव आहे महिंद्रा अँड महिंद्रा. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय. याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आता आपण घेणार आहोत जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता जी तुम्हाला दिसते ती 5 मिनिटाची टाईमफ्रेम आहे, त्याला मी 3 तासाची टाईमफ्रेम बनवतो आहे. एका मोठ्या टाईमफ्रेममध्ये आपण बघणार आहोत कशाप्रकारे याची मूवमेंट होते, जेणेकरून तुम्हालाही समजेल अप ट्रेंड काय असतो, डाऊन ट्रेंड काय असतो, तो ओळखायचा कसा, हायर हायज काय असतात, लोअर लो काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून क्लिअर होतील. आता इकडे जर बघितलं तर एक लोअर लेवल तुम्हाला दिसते, इथून स्टॉकची मूवमेंट वरच्या दिशेने जाताना दिसली, एक हाय बनला. म्हणजेच काय, हा हायर हाय आहे. ऑलरेडी जो हाय होता याला याने ब्रेक केलं आणि तिथून तो वर गेला, याचा अर्थ हायर हाय बनला. इकडे एक लो बनला पुन्हा, पण तो लोअर लो नाही, कारण ऑलरेडी इकडे एक लोअर लो आहे. हायर हाय जेव्हा बनत जातात तेव्हा लोअर लो नसतात, आणि जेव्हा लोअर लो बनतात तेव्हा हायर हाय नसतात. म्हणजेच अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड, बेसिक कन्सेप्ट लक्षात घ्या. हा स्टॉक वर जाताना दिसतोय, क्लिअरली हे इंडिकेशन आहे की हा अप ट्रेंड आहे. इथून थोडासा करेक्ट झाला, पुन्हा हा स्टॉक वर जाताना दिसला आणि इथे अजून एक हायर हाय बनला. इथून हायर हाय बनल्यानंतर थोडंसं मार्केट करेक्ट झालं, हा लो ब्रेक झालेला नाही, त्यामुळे लोअर लो याला म्हणता येत नाही. पुन्हा एक हायर हाय बनला आणि हा सुद्धा तिसरा हायर हाय आपण याला म्हणू शकतो. थोडं मार्केट करेक्ट होतं, पुन्हा वर जातं, अजून एक हायर हाय बनतो. हेच हायर हाय जेव्हा बनत असतात तेव्हा अप ट्रेंड असतो, मार्केट वर जात असतं. आणि ही कॉमन गोष्ट आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली. पण हे मी तुम्हाला का एवढा उशीर सांगतोय, कारण हेच आपल्या ट्रेडिंगसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. जेव्हा ट्रेंड कोणता आहे हे आपल्याला कळतं, तेव्हा ट्रेड कसा बनवायचा आहे हे सुद्धा समजतं. ट्रेड आणि ट्रेंड खूप जवळच्या गोष्टी आहेत. जर तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये बायची पोझिशन बनवायची असेल आणि तिकडे ट्रेंड असेल, डाऊन ट्रेंड, स्टॉकची प्राईस खाली जाणार आहे पण तुम्ही मात्र बाय करताय, याचा अर्थ चुकीची पोझिशन बनवताय. म्हणजेच काय, तुम्ही बाय करता प्राईस खाली येते, तुम्हाला वाटतं जेव्हा मी बाय करतो ना तेव्हाच प्राईस खाली येत असते, पण ॲक्च्युली तुम्ही ट्रेंडच्या विरोधात काम करत असता. ट्रेंड इज आवर फ्रेंड, त्यामुळे जसा ट्रेंड असेल त्याप्रमाणे आपल्याला ट्रेडसुद्धा बनवावा लागेल. आता इकडे स्क्रीनवर मी तुम्हाला काय दाखवलं, पूर्णपणे हा अप ट्रेंड आहे, प्राईस वर जाते. प्राईस वर जाते याचा अर्थ आपल्याला बाय करावं लागेल, आणि जर इकडे तुम्ही सेल केला तर तो तुमचा लॉस असेल, स्टॉप लॉस हिट होईल. आणि जर तुम्ही स्टॉप लॉस लावत नसाल तर मात्र खूप मोठं नुकसान होईल, ती खूप मोठी तुमची चूक असेल. त्यामुळे अप ट्रेंडमध्ये असताना तुम्हाला बाय करावं लागेल. आता बाय का करायचं, कारण अप ट्रेंड आहे. आता इकडे जर तुम्ही सेल केलं तर तुमचा लॉस हा होणारच आहे. आता ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यांना मी नेहमी सांगतो की मल्टिपल कन्फर्मेशन्स घ्या. आता मल्टिपल कन्फर्मेशन्स म्हणजे काय, एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला अप ट्रेंड दिसतो हे एक कन्फर्मेशन झालं, आणि जेव्हा बाय करण्यासाठी एखादा सिग्नल दिसतो, एखादा पॅटर्न दिसतो, हा पॅटर्न तुम्हाला सांगेल इथं तुम्हाला बाय करायचं आहे, त्याला म्हटलं जातं मल्टिपल कन्फर्मेशन. 2 वेळा तुम्हाला ही गोष्ट समजते की मला बाय करायचं आहे, तिसऱ्यांदा अजून एखादा इंडिकेटर तुम्हाला सांगेल की याच पोझिशनला बाय करायचं आहे, हे तिसरं कन्फर्मेशन झालं. यालाच मल्टिपल कन्फर्मेशन्स घेणे म्हटलं जातं, जेणेकरून तुम्ही ठरवू शकता की मला इकडे मॅक्सिमम प्रॉफिट होण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, नुकसान होण्याची शक्यता कमी आहे, प्रॉफिट होण्याची शक्यता जास्त आहे, कारण मला 3 वेळेला इकडून समजतं
की बाय करणंच इकडे माझ्या फायद्याचं ठरू शकतं. आता तुम्ही म्हणाल याचं उदाहरण देऊन सांगा, तर हीच टाइम फ्रेम आपण 5 मिनिटाची करतोय. आता हा पॅटर्न तुम्हाला दिसतो, इव्हनिंग स्टार आहे आणि हा पॅटर्न बघून याला कन्फर्मेशनसुद्धा तुम्हाला दिसेल. आता हा चार्ट बघितल्यानंतर आपल्याला समजतं की इकडे आपल्याला सेल करावं लागेल, कारण डबल टॉप पण आपल्याला दिसतोय, त्याचबरोबर इव्हनिंग स्टार पण दिसतोय. म्हणजेच काय, आता आपल्याला वाटतं की इकडनं आपल्याला सेल करून प्रॉफिट मिळणार आहे, शॉर्ट सेल करावं लागेल. शॉर्ट सेल म्हणजे पहिला सेल करणं आणि नंतर बाय करणं. आता इकडे मी सेल करतोय, सेल केल्यानंतर स्टॉकची प्राईस खाली येताना दिसते, पण मला जे प्रॉफिट हवं होतं ते प्रॉफिट मात्र मला इकडे मिळताना दिसत नाही. ॲटलिस्ट 1:1 रेशो तरी कम्प्लीट व्हावा असं मला वाटत होतं, पण ते होताना दिसत नाही. वेगवेगळे चार्ट आता दिसत आहेत, वेगवेगळ्या कॅन्डल्स दिसत आहेत, ते बघून मला थोडीशी भीती मनामध्ये निर्माण होईल की बराच वेळ झालं मार्केट कन्सॉलिडेट होत आहे, आता हे वर जाईल की काय, ही भीती मनामध्ये निर्माण व्हायला लागते. जो व्यक्ती इकडे सेल करेल तो नशीबवान असेल, कारण थोडंसं प्रॉफिट बुक करून तो यातून बाहेर पडेल. पण ज्याला प्रॉफिट राईड करायचं असतं, जास्त प्रॉफिट मिळवायचं असतं, तो काय विचार करेल, बराच वेळ हा स्टॉक एकाच रेंजमध्ये कन्सॉलिडेट होतो आहे. पण हा कन्सॉलिडेट होण्याआधी याची काय पोझिशन होती, बराच वेळ हा स्टॉक एका रेंजमध्ये कन्सॉलिडेट होत होता, इथेसुद्धा एका रेंजमध्ये हा स्टॉक पुन्हा वर येताना दिसला. आता एवढा उशीर हा स्टॉक वर आला याचा अर्थ हा थोडासा रिट्रेस तर होणारच, प्रॉफिट हे मला बुक करून इथे बाहेर पडतील बरेच लोक ज्यांनी बाय केलं होतं. पण ज्याने आता इथे सेल केलं तो मात्र विचार करेल की हा अप ट्रेंड होता आणि आता पुन्हा हा थोडासा रिट्रेस होऊन खाली येईल, या लेवलला कदाचित हा सपोर्ट घेऊ शकतो, आणि हीच आपली चूक होते. या लेवलला हा स्टॉक येत नाही, याचं एकमेव कारण हा ट्रेंड आहे अप ट्रेंड, आणि ज्याला ट्रेंड समजतो तो चांगला स्टॉक मार्केटमध्ये स्टॉकचा फ्रेंड होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ट्रेंड ओळखा. ज्याला माहिती आहे हा कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये जातो आहे, तो इकडे सेल 100% करणार नाही, तो बाईंगच्या पोझिशनची वाट बघेल. आता इकडे त्याला तो पॅटर्न दिसेल, हा पॅटर्न बघून तो 101% इकडे बाय करेल, कारण हा पॅटर्न त्याला सांगतो की जर तू इकडे बाय केलास तर मात्र तुला प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. हा हॅमर त्याला सांगेल, त्याचा स्टॉप लॉस त्याला सांगेल, स्टॉप लॉस खूप छोटा आहे आणि हा स्टॉक कंटिन्युअसली पुढे वर जाताना दिसतो. अशी अनेक उदाहरणे मी तुम्हाला या स्टॉकमध्ये देऊ शकतो. आता इकडे सुद्धा अजून एक आपण उदाहरण पाहूयात. या स्टॉकमध्येच आपण थोडंसं पुढे जातोय आणि आता बघतोय की कशाप्रकारे प्राईस मुवमेंट होत असते. आता इकडे हा स्टॉक खाली येताना दिसतोय, पण ॲक्च्युली हा वर गेला होता. इथून आपल्याला वाटतं की करेक्शन येईल, किंवा हा पॅटर्न कोणता आहे हे थोडंसं जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही बघू शकता, फ्लॅग अँड पोल टाईप हा पॅटर्न बनलेला आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला समजतं तेव्हाच आपण समजू शकतो की प्राईस ही वर जाण्याची शक्यता आहे, खाली येण्याची शक्यता खूप कमी आहे. पण तुम्हाला काय वाटेल, इकडे एक पॅटर्न बनला आहे, इकडे एखादा पॅटर्न बनला आहे ज्यामुळे मी याला सेल करू शकतो, प्राईस खाली येणार, पण ती प्राईस खाली नाही येणार, कारण या स्टॉकमध्ये हा पहिला एक फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनला आहे. ट्रेंड कोणता आहे, अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड म्हणजेच प्राईस वर जाणार, प्राईस कंटिन्युअसली वर जाताना दिसते. आणि आपण जर छोट्या टाइम फ्रेममध्ये येऊन जर बाय करत असेल अपोजिट ट्रेंडच्या, तर मात्र आपलं नुकसान होऊ शकतं. जर आपण सेल करत असेल आणि ट्रेंड जर अपोजिट असेल तर आपलं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ट्रेंड अप आहे की डाऊन आहे हे पहिला समजून घ्या. अप ट्रेंड असेल तर जास्तीत जास्त सेल करण्याचा प्रयत्न करू नका, आणि जर तसा स्ट्रॉंग पॅटर्न तुमच्याकडे असेल, स्ट्रॉंग कन्फर्मेशन्स तुमच्याकडे असतील, तर मात्र तुम्ही सेल करू शकता. पण त्या केसमध्ये छोटं प्रॉफिट बुक करावं लागेल, मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा ठेवू नका. आता याच स्टॉकमध्ये तुम्ही बघू शकता, ही प्राईस थोडीशी करेक्ट झाली, पुन्हा प्राईस वर गेली, पुन्हा खाली आली, म्हणजेच एकाच रेंजमध्ये ती प्राईस कन्सॉलिडेट होते. पण दुसऱ्या दिवशी मात्र ओपनिंग गॅपअप झालं. जसं मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की गॅपअप जेव्हा ओपनिंग होतं हा गॅप भरून निघण्याची शक्यता असते, त्यामुळे स्टॉक हा रिव्हर्स होतो. या सगळ्या गोष्टी बॅक टेस्टिंग करून प्रूव्ह करायच्या असतात. ही सेम स्ट्रॅटेजी वेगळ्या स्टॉकमध्ये अशीच चालेल
असं नसतं. प्रत्येक स्टॉकसाठी स्ट्रॅटेजीज थोड्याफार प्रमाणात बदलत असतात. ही स्ट्रॅटेजी याच्यामध्ये 80% तुम्हाला प्रॉफिट देते म्हणून ही स्ट्रॅटेजी दुसऱ्या स्टॉकमध्ये 80% प्रॉफिट देईल किंवा 80% तुमचा तिकडे सक्सेस रेशो असेल असं मुळीच होणार नाही. प्रत्येक स्टॉकवर तुम्हाला बॅकटेस्टिंग करावं लागेल. ते कसं करायचं असतं, पेपर ट्रेडिंग काय असतं, अशा अनेक गोष्टी मी कोर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. हाऊस वाईफ असेल किंवा तुमचं शिक्षण कितीही कमी असेल काही मॅटर करत नाही. 101% तुम्ही खूप चांगले ट्रेडर बनू शकता, इन्व्हेस्टर बनू शकता. गरज आहे ॲनालिसिस करण्याची, प्रॉपर प्रॅक्टिस करण्याची, वारंवार चार्ट पाहण्याची. तेव्हाच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करता येऊ शकतं. शेवटी जाता जाता काही बोनस टिप मला तुम्हाला द्यायच्या आहेत ज्या टिपमुळे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिंग ट्रेडिंग करता येईल. आता टिप म्हणजे हा स्टॉक बाय करा किंवा तो स्टॉक बाय करा हे मी बिलकुल नाही सांगणार, कारण ते सांगण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही, ते ऐकून ट्रेड करण्याची वेळ येणार नाही, कारण तुम्ही ॲडव्हान्स टेक्निकल ॲनालिसिस कोर्स जॉईन केलेलाच असेल. केला नसेल तर लवकरात लवकर कॉल करा. आता जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा सगळ्यात मोठी चूक तुम्ही करता, ट्रेंड जो आहे तो तुम्हाला ओळखता येत नाही. तो ट्रेंड पहिला ओळखायचा, मोठ्या टाईमफ्रेममध्ये बघायचं, त्यानंतर छोटी टाईमफ्रेम लावायची आणि त्याच्यामध्ये बेस्ट प्राईस काय असेल त्या प्राईजला बाय करायचं. सपोज एखादा अप ट्रेंड आहे, अप ट्रेंडमध्ये तुम्ही छोटी टाईमफ्रेम लावली, छोट्या टाईमफ्रेममध्ये छोटा डाऊन ट्रेंड दिसतोय, कारण स्टॉक हा कंटिन्युअसली मुवमेंट करत असतो, तो सलग एका रेषेत वर जाताना दिसणार नाही. खूप अशी रिअर केस असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की एखादा स्टॉक कंटिन्युअसली वर जाताना दिसतोय एखादी स्ट्रॉंग न्यूज असल्यामुळे, पण नॉर्मली असं कधीही होत नाही. त्यामुळे स्टॉक थोडासा करेक्ट होतो, पुन्हा वर जातो, थोडा करेक्ट होतो, पुन्हा वर जातो, हे अप ट्रेंडची लक्षणं आहेत. आणि या केसमध्ये तुम्हाला सेल करायचं नाही, केलं तर छोटं प्रॉफिट बुक करून बाहेर पडायचं. दुसरी आपण चूक करतो, आज आपण ट्रेडिंगला सुरुवात केली, प्रॉफिट झालं, 100 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली, दुसऱ्या दिवशी आपण परत ट्रेडिंग केलं, 1000 रुपयाची गुंतवणूक केली, पुन्हा प्रॉफिट झालं, आता मला शेअर मार्केट समजायला लागलं म्हणून मी 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. काल आणि आज दोनच दिवस मी ट्रेड केला आणि तिसऱ्या दिवशी मी प्रो ट्रेडर बनलो, मला सगळं येत आहे, असं बिलकुल होत नाही. जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करायला सुरुवात करता, इन्व्हेस्टिंगला सुरुवात करता, एक फिक्स्ड बजेट असायला पाहिजे. 1000 रुपयाचं ट्रेडिंग करताय ना तुम्ही, 1000 रुपये तुमचं टोटल कॅपिटल आहे, तर 1000 रुपयानेच तुम्हाला काही दिवस ट्रेडिंग करायचं आहे. जेव्हा तुम्हाला कॅपिटल वाढवायचं असेल तेव्हा तुम्ही ते कॅपिटल वाढवाल आणि तेवढ्याच कॅपिटलमध्ये प्रत्येक ट्रेड कराल. असं नाही की एक ट्रेड करताय तो 1000 आहे, दुसरा ट्रेड आहे तो 50000 आहे. जर तुमचा सक्सेस रेशो 50-50 असेल आणि 1000 प्रॉफिट झालं आणि 50000 ट्रेडमध्ये लॉस झाला, तर तो तुमचा लॉस खूप मोठा असणार आहे, जो की तुम्ही बिअर करू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक ट्रेड एक सेम व्हॅल्यूचा असायला पाहिजे. 10000 रिलायन्समध्ये ट्रेड करताय तर टाटामध्ये सुद्धा 10000 करायला पाहिजे. हिरोमध्ये सुद्धा 10000 ट्रेडिंग करायला पाहिजे. सिप्लामध्ये सुद्धा 10000 ट्रेडिंग करायला पाहिजे. अमाऊंट कमी जास्त करू नका, अमाऊंट फिक्स्ड पाहिजे. मग त्या अमाऊंटमध्ये कुठल्या स्टॉकचे किती शेअर्स येतात हे मॅटर नाही करत, कारण प्रत्येक स्टॉकची किंमत वेगवेगळी असते, त्यामुळे त्याची क्वांटिटी फ्लक्च्युएट होत राहणार. मी 100 क्वांटिटी घेतोय म्हणून या स्टॉकची पण मी 100 घेणार, क्वांटिटीवर जाऊ नका, कारण एखाद्या स्टॉकची प्राईस 100 रुपये असू शकते, 200 असू शकते, 5000 पण असू शकते, 10000 पण असू शकते. त्यामुळे प्राईज न बघता टोटल इन्व्हेस्ट आपल्याला किती करायचं आहे हे बघा, कारण जेवढी इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती ठराविक पर्सेंटेज आपण मिळवत असतो. 10000 तेवढीच अमाऊंट होणार आहे आणि त्या 10000 एक स्टॉक जरी घेतला तरी 1% तेवढीच होते, आणि 10000 अनेक स्टॉक घेतले म्हणजेच 100-100 रुपयाचे असे 10000 स्टॉक घेतले आणि त्याच्याही 1% जर आपण पकडलं तर तेवढीच अमाऊंट होईल. त्यामुळे पर्सेंटेजमध्ये आपल्याला काम करायचं आहे ना की क्वांटिटीमध्ये. ही जर गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली, डिसिप्लिन ठेवला, लॉस झाला तर मी तो ॲक्सेप्ट करेन, ओव्हर ट्रेडिंग करणार नाही, प्रॉफिट झालं तर एकदम आनंदित होऊन अति ट्रेड करत पुन्हा मी बसणार नाही. जो माझा डिसिप्लिन आहे, रोज 3 ट्रेड 4 ट्रेड किंवा 5 ट्रेड किंवा 2 ट्रेड जे काही असेल तेवढेच मी ट्रेड करणार. प्रॉफिट हो लॉस हो, त्या दिवशी मी पुन्हा ट्रेडिंग करणं बंद करेन. जर तुम्हाला मार्केटवर वॉच ठेवायचं असेल, बघायचं असेल, मुवमेंट पाहायची असेल, पेपर ट्रेड करायचं असेल, करू शकता. पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम स्ट्रॅटेजी, काल प्रॉफिट झालं किंवा लॉस झाला त्याचा परिणाम माझा उद्या होणार नाही, उद्या जे काही होईल त्याचा परिणाम मला परवा होणार नाही. या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही बाय केल्यानंतर जो ट्रेंड रिव्हर्स होतो ते होणार नाही. जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा प्राईस वर नाही जाणार, आणि जर ती गेली
तर त्याचा परिणाम तुमच्यावर नाही होणार, कारण तुम्ही प्रॉपर अभ्यास करूनच तिकडे ट्रेडिंग केलेलं असतं. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, याच्यामधून खूप चांगल्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या असतील. त्यामुळे जर तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करू शकता, डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. हवं तर माझी टीम तुम्हाला हेल्प करेल. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमचं मत मला कमेंट करून कळवा. अजून कोणत्या व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगू शकता. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड अँड स्टे पॉझिटिव्ह.